त्या काळामध्येच माय डॅड पास्ट अवे. आणि वेन माय डॅड पास्ट अवे त्यानंतर आय नेव्हर वॉन्ट आय डिंट वॉन्ट टू, म्हणजे मला खरंच वडील गेल्यानंतर मला अमेरिकेला जायची अजिबात इच्छा नव्हती, कारण फॅमिलीच्या जवळ राहणं मला असं वाटलं की जास्त गरजेचं आहे. आणि तिकडे असं व्हायचं सॅटेलाइट वरती फोन, म्हणजे इकडे काय घडतंय तर मला तिकडे खूप उशिरा कळायचं. आणि भावाचं एंगेजमेंट झालं आणि याचं तर मला इतकं उशिरा कळालं तिकडे, तर एकंदरीत मला असं वाटलं की तू खूप लांब जातो आपण नाहीतर फॅमिली पासून. तर इट वॉज मग कॉन्शियस डिसिजन होता माझा की नाही आता मला इथंच राहायचं. आणखी बातम्यांसाठी लॉग इन करा marathishow.com.